100 रुपये हा प्रस्ताव दिलेला होता. त्यांचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आज सकाळी पालकमंत्री रामदास हसन मिश्रीफ यांनी फोन केला होता. त्यांनाही तेच सांगितलेलं आहे. ते सगळ्या कारखानदारांच्यावर चर्चा करतो आणि निरोप देतो असं सांगितलं. त्यांचा अजून निरोप आलेला नाही. आंदोलन हो असंच चालू आहे. काही सकारात्मक म्हणजे आम्ही सांगितलेलं आहे. मागच्या वर्षी तुटलेल्या उसाला 100 रुपये आणि या वर्षी तुटणाऱ्या उसाला व्यापारपरिक 100 रुपये ही अतिशय सकारात्मक भूमिका आमची आहे. त्यांना हेच सांगितलं की या मुद्द्यावर सगळ्या कारखानदारांच्यावर बोलतो आणि मग सांगतो असं त्यांनी सांगितलं. आता चालू झालं ना